रायगड जिल्ह्यातील दोन देवदूतांचा पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सत्कार. उत्तमनगर पुणे येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंता बचत गट या संस्थेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सर्व लाभधारकांना लाभाचा धनादेश देण्यात आला. ही अग्रगण्य सहकारी संस्था आहे. संस्थेच्या सर्व भागधारकांना लाभांशाचे वाटप केले जाते. या निमित्त अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला जातो. समाजातील अनेक मंडळी आतापर्यंत यांनी सन्मानित केले आहेत. आज आपल्या रायगड जिल्ह्याचं भूषण असणाऱ्या गुरुनाथ साठेलकर आणि शेखर जांभळे या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असणाऱ्या टीमचे दोन प्रमुख जे आहेत त्यांचा आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सत्कार होत आहे. त्या निमित्तानं मी माझ्या या दोन्ही सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस हायवेवरती होणारे अपघात आणि अपघातग्रस्तांना त्यावेळेस तात्काळ मदत देण्याचं काम या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून अतिजलदरित्या केलं जातं. यामध्ये अनेक नामवंतांना त्यांची मदत झालेली आहे. मग त्यामध्ये आपल्या देशाच्या माई सिंधुताई सकपाळ असतील किंवा अन्य काही मान्यवर असतील या साऱ्यांना या ग्रुपनं खूप मोठ्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणी नसतं. नातेवाईक तर घरीच असतात, पोलीसही नंतर येत असतात. त्या अगोदर हा ग्रुप पोचतो, त्यांना लागणारी सारी मदत त्या ठिकाणी ते करतात. आवश्यक त्या ठिकाणी उपचार देण्याकरता त्यांना घेऊन जात असतात. इतकं महत्त्वाचं देवदूतासारखं काम हे माझे सहकारी करतायत. ते खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कुठल्याही प्रकारे मनामध्ये किंतू न ठेवता कितीही डेड बॉडी असतील तर त्या काढत असताना कुठल्याही प्रकारे मनामध्ये भेद येऊ न देता ही ईश्वर सेवा समजून जे कार्य करतात ते नेते ते खऱ्या अर्थानं महान आहेत असं मला वाटतं. मी या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कार्याकरता मनापासूनच्या शुभेच्छा. 21 ऑक्टोबर 2018 रोजी अनंत मंगल कार्यालय शिवने पुणे येथे सायंकाळी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले. संपूर्ण रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर दिवसरात्र अपघातग्रस्तांना मदत करणारे देवदूत गुरुनाथ साठेलकर तसेच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या माध्यमातून खोपोलीचे नाव सर्वदूर पोहोचवणारे व अनोख्या समाजसेवेतून अनोखे सामाजिक कार्य करणाऱ्या शेखर जांभळे यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला. गेल्या 2 वर्षात खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे सामाजिक व व्यावसायिक कार्य करणारे गुरुनाथ साठेलकर व शेखर जांभळे हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. सर्व क्षेत्रातून या पुरस्काराबद्दल दोघांचे कौतुक केले जात आहे. महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी संतोषी तोंडे, लोणावळा, खोपोली. आमच्या वेबसाईटला www.maharashtralive.com आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र लाईव्ह वन. लाईक करा आमच्या पेजला महाराष्ट्र लाईव्ह वनला. आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह वन, सर्वसामान्यांचं बातमीपत्र, महाराष्ट्रातील पहिलं ऑनलाईन न्यूज चॅनल महाराष्ट्र लाईव्ह वन.